चोईस की ऍक्ट चोईस तर लोक असते आपण पहिल्यांदा भेटलो अरे यार किती छान दिसतेस किंवा तू पण छान वाटतेस हे सगळ्यांची फर्स्ट लाईन असते. आम्ही आलो की आमची फर्स्ट लाईन असते सांगतो आम्ही सो पुरुषोत्तम म्हणजे मिलिंद शिंदेचं जे कॅरेक्टर आहे मला बोलायला खूप जड जातो. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळाल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी अवॉर्ड 2023 च्या रेड कार्पेटवर माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी अमूल्य आणि वेदांत. हेलो, जबरदस्त. तू कशी आहेस? मस्त, मजेत आहे. तुम्हाला भेटल्यावर मला अजून छान वाटतंय. किती छान रेडी होऊन आलात. काय आज साधारण एक थीम काय होती तुमची? आज थीम आहे आमच्या घरचं कार्य. पहिल्यांदा तुमचे आणि तुझे स्वागत आहे आमच्या घरच्या कार्यात. हे आमच्या घरचं कार्य आहे असं आल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि हे आम्ही घरच्या कार्याला रेडी झालो म्हणजे अमूल्या कशी रेडी होईल किंवा वेदांत कसा रेडी होईल त्यांच्या घरच्या कार्याला. सो हीच थीम होती की अमूल्य म्हणजे कॅरेक्टर्स आमचे जे आहेत ते कसे. कारण जर मी आयुष रेडी झालं असतं तर मी तर फुल जगामग आलो असतो. म्हणून त्यांनी मला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वेदांत रेडी होऊन कसा येईल असं मला ब्रीफ दिलं होतं की आयुष नाहीयेस तू, वेदांत हे लक्षात ठेव. आणि ट्रस्ट मी, जशी थीम आहे ना याची की कार्य आहे घरचं आणि सगळ्यांनी यायचं, सो त्याच प्रकारे आम्ही रेडी होत होतो. म्हणजे खरंच फोर्थ फ्लोअरला सगळे आर्टिस्ट रेडी होत होते आणि म्हणजे आपापलं कोणी रेडी होत नव्हतं, कोणी कोणाला तरी मदत करतंय. म्हणजे माझा हा ड्रेस चूज केलाय तितिक्षा आणि शिवानीने, अप्पी आणि नेत्राने. सो त्या माझ्या मेकअप रूममध्ये आला, मग मी सांगत होता की मी हा घालू का हा घालू, नाही मग तू हा घाल, नाही याच्यावर मग तू हे घाल, नाही तू तेवढंच ठेव, तू केसांचं असं कर, तू काय करतेस, मी काय करते. सो ॲक्च्युली मला असं वाटतं मी घरी आली आहे माझ्या. आणि सिरियलला खूप नॉमिनेशन सुद्धा मिळाले, काय वाटतं कोणते कोणते अवॉर्ड्स मिळतील? आम्ही खूप खूप जोरदार, म्हणजे मी डिप्लोमॅटिक न होता जर प्रॅक्टिकली बोलायला गेलं तर मी खूप जोरदार आम्ही दोघांनी सर्वोत्कृष्ट जोडीचं मॅनिफेस्ट केलं आहे. सो आम्ही होप, वी आर होपिंग की ते आम्हाला मिळेल. आणि दॅट इज बिकॉज झी मराठीच्या सगळ्याच जोड्या चांगल्या आहेत, पण मला असं वाटतं आमची जोडी ही सगळ्यात युनिक आहे, वेगळी आहे. कारण आम्ही भांडत आणि शिवाय आम्ही खूप भांडत भांडत असे नांदतो. म्हणजे वी लर्न फ्रॉम इच अदर आणि मग आम्ही पुढे जातो. प्रत्येक टप्प्याला आमचं भांडणच होतं, विच आय फील इज व्हेरी रिअलिस्टिक. आज एकमेकांना काही कॉम्प्लिमेंट्स दिल्यात की नाही? मग एवढी छान रेडी झाली आहे सगळेजण आम्हाला म्हणतात. कोणी कोणीतरी लीक केली आहे न्यूज बाहेर, आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत नाही जे की खरं आहे, पण आम्ही खरंच एकमेकांना कॉम्प्लिमेंटच देता येत नाही आम्हाला. म्हणजे आम्हाला हसू येतं. मी खूप खूप चांगलं काहीतरी वेअर करून आलो ना एकमेकांसमोर, आम्ही हसतो एकमेकांना. मी एकदाच तिला मला वाटतं लाईफ टाईम 10 महिन्यात गेले एकदाच कॉम्प्लिमेंट केलं होतं तिला. आता लास्ट टाइम जेव्हा लग्नाचं होतं म्हटलं अनुष्का का कडक लग रही यार तू, ह्याच्याहून जास्त मी काहीच कॉम्प्लिमेंट केलं नाही आहे. इवन तिने पण, म्हणजे आम्ही नेहमी जेव्हा असं सुंदर खूप कपडे घालून छान छान आम्ही जेव्हा एकमेकांसमोर होतो, जे खूप वेळा होतं परफॉर्मन्सच्या वेळेस किंवा ऍक्टच्या वेळेस, तर लोक असं आपण पहिल्यांदा भेटलो अरे यार किती छान दिसतेस किंवा तू पण छान वाटतेस, हे सगळ्यांची फर्स्ट लाईन असते. आम्ही आलो की आमची फर्स्ट लाईन असते किंवा फार तर बाहेर आम्ही म्हणतो की अरे जॅकेट अच्छा आहे, ड्रेस अच्छा आहे, शूज छान दिसतो, पण तू चांगली नसेल तर तुझा ड्रेस सांग. आमच्यात नाहीच आहे तो फॅक्टर, नाही कॉम्प्लिमेंट करण्याचा. सिरियलच्या सुरुवातीला ज्यावेळेस आपण भेटलो तर त्यावेळेस सांगितलं होतं एकमेकांबद्दलचं एक फर्स्ट इम्प्रेशन काय, तर बदललंय की नाही? बदललंय. तेव्हा आयुष खूप जास्त शांत होता, पण आता तो जास्तच बोलायला लागला. अनुष्का मला इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट कन्वर्ट करते अनुष्का असं मला वाटतंय. आता मी जास्त लोकांना 10 महिन्यात ती माझ्यासारखी होत चालली आणि मी तिच्यासारखं होत चाललो. मी शांत होत चालली आहे स्वभाव, आणि मी असं होत चाललो. अशी वेगळी गोष्ट आहे ना, आम्ही अडॅप्ट करतो एकमेकांचं बिहेवियर, कारण आम्ही रोज 14 तास सोबत असतो, त्यामुळे असं मे बी होत असेल. दिवाळी आली असं, दिवाळी मालिकेमध्ये कशा पद्धतीने सेलिब्रेट आहे, लग्न पण होत आहे त्याच्यामुळे सध्या ते एपिसोड तर आम्ही बघतोय गाजतायत लाईक लिटरली. तर ती एक दिवाळी ह्यावेळी खूप स्पेशल असणार आहे अमूल्य आणि वेदांची, काय असणार आहे? मला वाटतं आता आमचा साखरपुडा जस्ट तुटलाय कालच. सो आमची दिवाळी खूपच ड्रमॅटिक असणार आहे, कारण वेदांत प्रेमात आहे, अमूल्य प्रेमात पडणार आहे का नाही हा प्रश्न आहे. म्हणजे अजून सुरुवातही नाही झाली अमूल्याच्या प्रेमात पडण्याची. सो दिवाळी वेदांसाठी खूप ही इम्पॉर्टंट आहे, कारण हा फेजच वेदांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि काय अमूल्यासाठी पण ही दिवाळी इम्पॉर्टंट आहे. दिवाळीपर्यंत लग्न होऊ शकतं की नाही? मी एक आपलं अज्युम केलं की हा चला तर दिवाळी छान आहे तर लग्न पण होईल तेव्हा. होळी नंतरच वाटते पुढची दिवाळी पकडतो. बापरे एवढं. अरे अजून अमूल्यच प्रेमात नाही, सो ग्रॅज्युअली तिची जी प्रोसेस आहे ती होईल.
आणि शिवाय आम्ही दोघं इतके भांडतो तर त्याच्यात ती पॉसिबिलिटी कमी होऊन जाते. आम्ही चांगले मित्र होतो तो भांडण होतो, मग पुन्हा आम्ही बॅकसीटला जातो, नको यार नाही त्याच्याशी पटतच नाही, नकोच बोलायलाच नको, पुन्हा आम्ही या टर्म्सवर येतो, पुन्हा थोडं बोलायला लागतं मग आत्ताशी खेळ, याच्यात प्रेम कधी होणार, साखरपुडा कधी होणार, घरी कधी कळणार, लग्न कधी होणार, अजून वेळ आहे, अभी दिल्ली बहुत दूर आहे. जेव्हा सिरियल मध्ये वेगवेगळे ट्रॅक्स अँड टर्न्स येतात त्यावेळेस तुमच्यात काही अशा वेगळ्या स्टोरीज रेडी असतात की आता पुढे हे होईल ते होईल किंवा असं व्हायला हवं, तुमची वेगळी स्क्रिप्ट असतात का तयार झाले? आम्ही आमच्या हो बरेच स्क्रीन प्ले आहेत आमचे जे आम्ही गेस करतो आणि मग आम्ही अशी एक बेट पण ठेवतो की कोणाचं बरोबर येईल कोणाचं चुकेल असं. आम्ही पुढचा स्क्रीन प्ले नेहमी आता जरा सांगा जसं सांगतो आम्ही सो पुरुषोत्तम म्हणजे मिलिंद शिंदेचं जे कॅरेक्टर आहे मला बोलायला खूप जड जात आहे आणि माझी आई म्हणजे नूतन. सो मला असं यांचा एक अँगल वाटतो शो बघताना म्हणजे माझ्या आईबद्दल असं बोललं नाही पाहिजे पण मला असं दिसताना एक अँगल त्यांचा येताना दिसतो म्हणजे आणि हे पुरुषोत्तमच्या बाजूने आईच्या बाजूने सो मला पुरुषोत्तम असे माझ्या आईच्या प्रेमात पडताना दिसत आहेत. हे सगळे एक्सपेक्ट करतात ऑडियन्सला असं वाटतं की हे भाव जसं मला पण मलाही वाटतं ऑडियन्स. मग घरचे तुम्हाला विचारतात की पुढे काय होणार आहे का घरच्यांना तुम्ही सांगत नाही का काय घरी एक वेगळी स्टोरी असेल? नाही माझी मम्मी तर सुपर एक्साइटेड असते प्रत्येक एपिसोड बद्दल. माझी मम्मी हिला मला सगळ्यांना मेसेज करून हैराण करते की पुढे काय हे काय ते काय. सो मी तर मोस्टली ट्राय करतो अवॉइड करायला घरी सांगायला, तिला मजा नाही येणार एपिसोड बघायला पण त्यांना म्हणजे माझ्या घरच्यांना जाणून घ्यायचं असतं पुढे काय मग साखरपुड्याला होणार आहे का लग्न, मग काय कपडे घातले, महिने काय घातले, मग तिने काय घातले, असे खूप प्रश्न येतात. माझ्या घरचं सतत विचारत असतात पण मी कुणाला काहीही सांगत नाही, बिलकुल नाही, मी फार त्या बाबतीत रिजिड आहे. मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून, वेळाभावी आपल्याला थोड्या कमी गप्पा मारायला मिळतात पण पुन्हा आपण भेटू तेव्हा अजून गप्पा मारू. तोपर्यंत झी अवॉर्ड साठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे अवॉर्ड मिळवा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.